येत्या 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याआधी आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार आहे. त्याआधी सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नोटीस पाठवली. पुढच्या सुनावणीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही प्रकरणाची एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेवरून सप्टेंबर पर्यंत निकाल लागण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आता सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला दादांच्या राष्ट्रवादीला उत्तर द्यावं लागणार आहे. अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नोटीस बजावण्यात आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांसह 41 आमदारांना अपात्र करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. 8 दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लेखी उत्तर सादर करण्याची मुदत देण्यात आली. राष्ट्रवादीसह शिवसेनेच्याही आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण एकाच दिवशी सुनावणीला घेणार हेही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. 3 सप्टेंबरला अपात्रतेच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नोटीस इश्यू केली आहे सरन्यायाधीशांनी अजितदादा आणि त्यांच्या 41 आमदारांना आणि त्यांना विचारणा करण्यात आली आहे की तुम्हाला डिस्क्वालिफाय का करण्यात न यावं. आणि हे प्रकरण जे शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण जे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्याच्याबरोबरच घेतलं जाईल. एकत्र टॅग केलं जाणार नाही पण त्याच दिवशी एका पाठोपाठ एक हे प्रकरणं घेतले जातील. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. त्याचवेळी मूळ शिवसेना शिंदेंची आणि मूळ राष्ट्रवादी अजित पवारांची असा निकाल दिला. या दोन्ही निकालावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यात. विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यातच आहे, त्यामुळे 3 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण करून 30 सप्टेंबरपर्यंत अपात्रतेचा निकाल लागेल अशी शक्यता आहे. 3 सप्टेंबरच्या आत त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. आम्ही काय रिजॉइंडर फाईन करणार नाही आहे, आम्ही थेट आर्ग्युमेंटला उतरणार आहोत. याचा अर्थ 3 सप्टेंबरला सबमिट झाल्या आर्ग्युमेंट सुरू होतील. आणि मला वाटतं मुख्य न्यायाधीश हे लॉर्डशिप चंद्रचूड साहेब यांना पण माहिती आहे की निवडणुका समोर आहे, त्याच्या आधी हे निर्णय द्यावे लागतील. सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातलं म्हणणं मांडण्याच्यासाठी काही कालावधी दिल्याचं कळत आहे. 3 सप्टेंबरला पुढची सुनावणी हो ती 3 तारखेला आहे, त्याच्यामुळे आता कालावधी आहेत अजून पूर्ण ऑगस्ट. त्यावेळेला आम्ही म्हणणं मांडू, ज्येष्ठ विधिज्ञाची चर्चा करून आमची योग्य जी न्याय भूमिका आहे, ज्या कशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतला तो कायद्याच्या कसोटीवरती कसा टिकणार आहे, किंवा निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमचं जे काही म्हणणं मांडायचं असेल ते आम्ही योग्य पद्धतीने मांडू. 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी असली तरी त्याआधी हायकोर्टात सुनावणी होणार आहे, कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतोद भरत गोगावलेंनी याचिका केली आहे. गोगावलेंच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनिल पाटलांनीही याचिका टाकली आहे. हायकोर्टात त्यांना जाण्याचं एवढंच कारण होतं, त्यांना सुप्रीम कोर्टला यायचं नव्हतं आणि त्यांना डिले करायचा होता. खरं तर हे सगळंच प्रकरण सुरुवातीपासून सुप्रीम कोर्टच ऐकतंय, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हिज लॉर्डशिप चंद्रचूड साहेब यांना सगळं माहिती आहे काय झालं आहे काय नाही. त्यांनी आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेच्या प्रकरणात त्यांनी विचारलं देखील की आम्ही दिलेले जे काही निर्णय आहेत त्याच्यावरती विधानसभेचा अध्यक्ष गेला आहे का, हे विचारलं की नाही. दॅट्स इनफ. शिंदेंच्या बंडाला 2 वर्षाहून अधिकचा काळ झाला, तेव्हापासून प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. आता निवडणुका अगदी जवळ आहेत, त्यामुळे निवडणुकीआधी निकाल देणं अपेक्षित आहे. त्यामुळे कोणाचे आमदार अपात्र होतात हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात दिसेल. दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.